आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी दिवसभरात पंढरपूर शहर व ग्रामीण भागात 115 रुग्ण वाढलेले आहेत. यामध्ये अनिल नगर पंढरपूर 1 पुरुष, भोसे तालुका पंढरपूर 9 पुरुष 6 स्त्रिया, चितळेवाडा पंढरपूर 1 पुरुष, डाळे गल्ली पंढरपूर 1 पुरुष, गवंडी गल्ली पंढरपूर 1 पुरुष, घोंगडे गल्ली पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, गोपाळपूर तालुका पंढरपूर 1 पुरुष, इंदिरा गांधी भाजी मार्केट पंढरपूर 2 पुरुष 1 स्त्री, इसबावी पंढरपूर 2 पुरुष, जिजाऊ नगर पंढरपूर 1 पुरुष, जुनीपेठ पंढरपूर 2 पुरुष 4 स्त्रिया, कडबे गल्ली पंढरपूर 7 पुरुष, कालिका देवी चौक पंढरपूर 11 पुरुष 7 स्त्रिया, कराड नाका पंढरपूर 1 स्त्री, कासेगाव तालुका पंढरपूर 3 पुरुष, काशी कापडी गल्ली पंढरपूर 1 स्त्री, खर्डी तालुका पंढरपूर 2 पुरुष, खेड भाळवणी तालुका पंढरपूर 1 स्त्री, कोळी गल्ली पंढरपूर 2 पुरुष, लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर 4 पुरुष 6 स्त्रिया, लिंक रोड पंढरपूर 3 पुरुष, मुंडेवाडी तालुका पंढरपूर 1 पुरुष, नवीपेठ पंढरपूर 1 पुरुष, पद्मावती पंढरपूर 4 पुरुष, पिराची कुरोली तालुका पंढरपूर 2 स्त्रिया, रोपळे तालुका पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, संतपेठ पंढरपूर 1 स्त्री, सरकोली तालुका पंढरपूर 3 पुरुष, सेगाव दुमाला तालुका पंढरपूर 2 पुरुष 3 स्त्रिया, तानाजी चौक पंढरपूर 1 पुरुष, तुंगत तालुका पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, उमदे गल्ली पंढरपूर 6 पुरुष 4 स्त्रिया, उत्पात गल्ली पंढरपूर 1 पुरुष, असे एकूण 115 रुग्णांची वाढ झालेली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या ही 866 इतकी झालेली असून 415 रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेले आहेत. 429 जणांवर उपचार सुरू असून आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या ही 22 झालेली आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर BT जमादार यांनी दिली आहे. जागृतीचा चक्की बदल आपल्याला काय म्हणायचं की गिरणी होय अहो, ती गिरणी आल्यापासून मी लई सुखी झाली आहे बघा, आणि मी जनावर बी सुखी झाले. माझ्या पोरानं गिरणी आणली, लई छान झालं बघा. त्यावर घरच तर गळत गळती आहेत, पण जनावरांचं भरड बी भरडती आहे. गावात लांब जावं लागायचं बघा दळणाला वस्ती सोडून, त्याचा तराशी वाचला. सर्व समाधानी ग्राहकांचं हक्काचं आणि विश्वासाचं ठिकाण उत्कर्ष गॅलरी. उत्कर्ष मध्ये आपल्याला मिळेल जागृती आटा चक्कीचे सर्व मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये.